दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून संशय राऊत यांनी प्रतिउत्तर दिलंय. राज ठाकरे यांचा पक्ष 18 वर्षांचा झाला पण त्यांच्या पक्षाचं काय चाललंय माहित नाही अशा शब्दात संशय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. यांचा पक्ष 18 वर्षांचा होऊन वयात आला मात्र त्यांना अद्यापही उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधला. दरम्यान काल राज यांनी उद्धव ठाकरेंना कंटाळून अलिबाबा आणि 40 जण केल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावरूनच राऊतांनी हा निशाणा साधला. आणि मग गेल्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी ज्या गोष्टी बोललो त्याच्यानंतर एप्रिलमध्ये बोललो, जूनमध्ये झाला सगळा तमाशा. अलीबाबा आणि त्याचे 40 जण गेले, त्यांना चोर फक्त म्हणता येत नाही मला, कारण ते चोर नाहीत. यालाच कंटाळून गेले. या कोविडच्या काळामध्ये हा माणूस भेटायला तयार नव्हता कोणाला. मुख्यमंत्री एक आमदार भेटायला गेला, त्याच्या मुलाबरोबर भेटायला गेला, मुलाला बाहेर ठेवा म्हणाले आणि फक्त आमदाराला भेटले का? कोविड का? मुलाने काय होणार होतं? कोणालाही भेटत नव्हते, आता अचानक बाहेर पडायला लागले. आणि मग 19 जून 20 जूनच्या सुमारास आपल्याला कळलं 21 जूनला की एकनाथ शिंदे आमदार घेऊन सुरतला गेले. ते पुढे गुवाहाटी पुढे, पहिले सुरतला गेले. मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज तिथून लूट करून महाराष्ट्रात आले सुरतवरून. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच. मला मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही. त्यांच्या पक्षाला 18-1 वर्ष होऊन गेली मला वाटतं. पक्ष वयात आलाय पण 18 वर्षानंतर सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलत आहेत. उद्धव ठाकरे हे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत. नारायण राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत. भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत. स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती बोलत आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांची भीती सगळ्यांना.